एका व्यक्तीने अन्य एका युवकावर जादूटोणा केल्याचा आरोप करीत मध्यरात्रीच्या सुमारास मारपीट करून जखमी केल्याची घटना घडली। तथापि जादूटोण्याच्या संशयावरून करण्यात आलेल्या मारपीटीच्या घटनेत तालुक्यातील चिचोली अंतरगाव येथील रहिवासी बेनीराम बडीराम रहिले वय 45 वर्ष नामक व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांच्या तक्रारीवरून स्थानिक चिचोली अंतरगाव येथील अरविंद दादाजी तुमन्ने वय 28 वर्ष, गुलाब नंदलाल तरंडे वय 30 वर्ष व संतोष केवटराम तुमन्ने वय 40 वर्ष यांच्या विरोधात लखांदूर पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। ही घटना 15 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास तालुक्यातील चिचोली अंतरगाव येथे घडली। पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी घटनेतील जखमी बेनीराम रात्रीच्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरी कुटुंबियांसह झोपला होता। यावेळी घटनेतील आरोपी गुलाब तरंडे बेनीरामच्या घरी पोहोचत खासगी कामाच्या बहाना करून बेनीरामला घराबाहेर बोलाविले। तथापि आरोपीने मध्यरात्रीच्या सुमारास आवाज देताच घराबाहेर पडलेल्या बेनीरामवर आरोपीने जादूटांना केल्याचा आरोप करीत मारहाण करायला सुरुवात केली। यावेळी पीडित व्यक्तीच्या घरालगत उपस्थित अन्य दोन आरोपींनी देखील बेनीरामला मारपीट केल्याचा आरोप केला आहे। तथापि ही घटना पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांना होताच घटनेतील जखमी बेनीरामला उपचारासाठी तत्काळ लखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। तथापि या घटनेत पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून लखांदूर पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। या घटनेचा पुढील तपास लखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार लोकेश वासनिक करीत आहेत।